आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूब वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा आणि राहा अपडेट. त्यांना मोठी करणारी माणसं, ती जी ताकद आहे ती शिवसेनेमध्ये राहिली. आणि म्हणून आम्ही असं ठरवलंय, पुन्हा एकदा कल्याण मधून एक माझी म्हणजे शिवसेनेची कट्टर कार्यकर्ती वैशाली दरेकर या उद्याच्या कल्याणच्या खासदार असतील. सर्वसामान्य कुटुंबातल्या दरेकर ताई आहेत आणि त्या सुद्धा या आता जे मोठी झालेली मोठी केलेली लोक आहेत त्यांना टक्कर देऊन तिथला तमाम जो शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी मतदार आहे तो त्या मस्तवाल गद्दारांना गाठल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कल्याण डोंबिवलीमधून मी वैशाली दरेकर राणी, त्याच्यानंतर हातकणंगलेमध्ये आमचं सत्यजित आबा सत्यजित पाटील यांचं नाव मी जाहीर करत आहे. त्याच्यानंतर पालघरमध्ये आदिवासी आमच्या महिला आहेत भारती कांबळी, त्यांचं नाव मी जाहीर करत आहे. आता फक्त राहिलं जळगाव. जळगावचं काय करत, जळगावला करण पवार आपल्या समोर बसलेले आहेत आणि उन्मेश दादा आणि सगळ्या माझ्या सहकार्यांनी ललिताताई पण सोबत आलेल्या आहेत, त्या वैशालीताई आहेत, सगळ्यांनी मिळून त्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि मला खात्री आहे की जळगाव मधून यावेळेला अस्सल शिवछत्रपतीचा भगवा झेंडा लोकसभेवरती गेल्याशिवाय राहणार नाही. आता एक जागा जी राहिलेली आहे त्याच्याबद्दल आता बघू आमच्या मित्रपक्षांकडे. मुंबई उत्तर आमच्या मित्रपक्षाला आम्ही विचारतोय ते लढणार आहेत का, ते जर लढत असतील तर त्यांना लढू द्या, नाहीतर आम्ही ती जागा आमचा उमेदवार जाहीर करू. नाही, आम्ही आमच्याकडे उमेदवार आहे पण आम्ही यापूर्वीच मुंबईतल्या 6 पैकी 4 जागा ज्या वाटाघाटीत ठरल्या त्या जाहीर केलेल्या आहेत. 2 जागा मित्रपक्षाला आम्ही सांगतो की तुम्ही लढा, त्यांनी ती त्या जागा लढाव्यात अशी आमची इच्छा आहे. कारण यावेळेला संपूर्ण हुकुमशाहीच्या विरोधात लाट आहे. सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकन, नेव्हर मिस अन अपडेट.